नमस्कार, मी शनायशा, एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सुजय विखे पाटील हे लोकसभेचे उमेदवार असतील या बातमीचं शरद पवारांनी केलं खंडन. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल. मी स्वतः खूप बेशिस्त आहे त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानात दाखल होणार, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मारड्यातून लढा, अजित पवार यांचं खुलं आव्हान. नगरच्या लोकसभा उमेदवाराबाबत शरद पवार यांनी मौन धरल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून नगरचे आमदार काका जगताप आणि पदाधिकारी यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तसेच नगरमधून सुजय विखे हे राष्ट्रवादी लोकसभेचे उमेदवार असतील या बातमीचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केलं आहे. सुजय विखे हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असतील या बातमीचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केलं आहे. अशी कुठलीच चर्चा नसून उमेदवार निश्चितीसंदर्भात येत्या 7 मार्चला पक्षाची बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकचं राजकारण सत्ताधारी करत असल्याचा आरोप देखील यावेळी शरद पवार यांनी केलाय. आमचा सैन्यदलावर विश्वास आहे, मी संरक्षण मंत्री राहिलेलो आहे. अशा कारवाईनंतर सरकार बाहेरच्या व्यक्तींना आकड्यांविषयी बोलणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे घरात घुसून मारू असं मोदीच म्हणत होते तेव्हा राजकारण आम्ही नाही तर तेच करत होते असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. माझी नाही मी आता म्हणजे मी नाशिकला होतो 2 दिवस चाललोय मुंबई. मला असं माहिती नाही म्हणजे तुम्ही लोक छापताय टीव्हीवर मी वाचतोय पण माझ्या ज्ञानात भर आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी यशवंत भोसले यांनी 18 नोव्हेंबर 2016 रोजी महापालिका आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने 469 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची फरकाची 16,09,79,000 रुपये रक्कम कंत्राटदारामार्फत 14 वर्षाच्या 9% सरळ व्याजाने महिनाभरात देण्यात यावी असा महत्वपूर्ण आदेश कामगार आयुक्तालयातील अप्पर कामगार आयुक्त यांनी 28 फेब्रुवारी रोजी दिला आहे. त्यामुळे महापालिकेला 31 मार्चपूर्वी फरकाची रक्कम आणि व्याज असं सुमारे 37 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली आहे. 19 वर्षाच्या झालेल्या या लढ्यामध्ये या कामगारांना परमनंट कामगारांसारखं वेतन द्यायचं, त्यांचा 572 कर्मचाऱ्यांपैकी 469 व्हेरीफाय झाले, या कर्मचाऱ्यांचे कॅल्क्युलेशन ॲडिशनल लेबर कमिशनरांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काढले, ते 16,67,00,000 होत आहेत. त्याचप्रमाणे व्याज 9% द्यायचं आहे आणि 14 वर्षाचं व्याज द्यायचं आहे. ती जवळपास 36 कोटी 37 कोटी रक्कम जी आहे एका महिन्याच्या आतमध्ये 1 मार्चपासून 31 मार्चपर्यंतच्या आतमध्ये द्यायची आहे असा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऍडिशनल लेबर कमिशनरांनी दिलेला आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या रकमाची पहिल्यांदाच वसुली होत आहे हे देशातील पहिलंच उदाहरण आहे. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असून देशभरातील करोडो कंत्राटी कामगारांना याचा फायदा होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठापनाचे सदस्य खूप शिस्तबद्ध आहेत, मात्र मी स्वतः खूप बेशिस्त आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. वारजे येथे वनदेवी ते शिंदेपूल रस्त्याला महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी पद नामकरण करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हे नामकरण करण्यात आलंय. यावेळी लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शरद पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय. नानासाहेबांनी आप्पासाहेबांनी अंधश्रद्धेचा पुरस्कार कधी केला नाही, नानासाहेबांनी आप्पासाहेबांनी मानवतेचा बंधुत्वाचा पुरस्कार केला, त्यामुळे त्यांच्यासोबत एवढा मोठा जनसमुदाय असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तर लोकसभा इलेक्शन संपल्यावर मी देखील 1 आठवडा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठापनामध्ये जाऊन राहणार असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. धर्माधिकारी 1 आठवडा राहणार आहे, कारण मी स्वतः इतकी बेशिस्त आहे की मला वाटते 1 आठवडा तुमच्या सगळ्यांबरोबर येऊन रेवदंड्याला राहायची गरज आहे. पण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एक सामाजिक समतोल ठेवून अध्यात्मक आणि समाजकाम याचा समतोल ठेवून आज राज्यात देशात ज्या गोष्टींची गरज आहे हे सातत्याने गेले 50-60 वर्ष हे धर्माधिकारी कुटुंब करतं याचा खरंच मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं. शतकात आजच्या जगात आश्चर्यही वाटतं, थोडा धक्काही बसला. मी त्यांना विचारलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या समाजाला शिकवता त्याचं एखादी पुस्तक किंवा CD
किंवा असं काय असेल तर मला जरूर द्या की मला ते ऐकायला आणि वाचायला आवडेल. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच, तुम्हाला चितपट नाही केलं तर नावं सांगणार नाही असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलंय. पिंपरी चिंचवडच्या भोसरी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील काही बरळू लागलेत म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार आहे. हा बाबा स्वप्नात आहे की बावसळून गेलाय कोणाला माहिती, ना कधी खासदार की लढले ना कधी आमदार की, तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला निघालेत. त्यांनी आपली पाटील की सांभाळा ती व्यवस्थित कशी राहील हे पाहावं. उगाच काहीही गरळ ओकू नये आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माढ्यातून लढावं, नाही चितपट केलं तर नावच सांगणार नाही असं खुलं आव्हानच अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना दिलंय. कुणाचं कोणी ऐकतंय का? आणि काय काय त्या मंत्री त्या मध्ये त्या कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ते तर काही बरळायला लागले. आता पवार साहेब देशाच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, सर्वसामान्यांच्या करता सगळ्यांनी आग्रह केला म्हणून माढ्यामध्ये उभे राहत आहे. आणि दळवी चंद्रकांत पाटील सांगताय की त्यावेळेस पवार साहेबांचा पराभव होणार आहे. काय ही काय स्वप्नात आहे का काय मला काय कळ का बावसळून गेलाय कोणाला माहिती. ही बाबा कधी खासदार की लढला नाही लोकांच्यातनं, कधी आमदार की लोकांच्यातनं लढला नाही. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस लाड अरुण लाड आणि आपला सारंग पाटील हे दोन उमेदवार उभे राहिले म्हणून या महाराजांचं साधलं की काय करून काय नाही काही बोलतायत. तुम्ही आता वयस्कर झाला तुम्ही उभं राहू नका. अरे तुम्ही कोण सांगणार, तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कोणी सांगितलं? चंद्रकांत पाटील साहेब आपली पाटीलकी सांभाळा जरा, ती कशी व्यवस्थित राहील ती त्या ठिकाणी पहा. उगीच आमच्या नेत्याच्या बद्दल काहीतरी गरळ ओकण्याचं अजिबात कारण नाही. तुमची हिंमत असेल तर माझं आव्हान आहे या माढ्यामध्ये दाखवा उभं राहून. नाही तुम्हाला चारी चितपट केलं तर मग नावाचं सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्यात आलाय. सीसीटीव्हीचं रिसिव्हर पळवण्यास विरोध केल्याने लुटारूने गोळीबार केलाय. पायाला गोळी लागल्याने दिव्यांग मेहता हा तरुण व्यापारी यात जखमी झालाय. रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्समध्ये दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडलीये. 5 जणांची टोळीपैकी 3 दुकानात घुसले तर 2 शेजारील दुकानदाराला बोलवण्यात गुंतवून ठेवलं. 3 दुकानाचं शटर आतून लावून बंदुकीचा धाक दाखवला आणि दागिने बॅगेत भरले. जाताना पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा रिसिव्हर घेऊन चालले होते. त्याला विरोध करताना दिव्यांगाच्या पायावर गोळी झाडली. नंतर 2 दुचाकीवरून या 5 चोरट्यांनी पळ काढलाय. जवळपास 2.5 किलोपेक्षा अधिक सोन्या चांदीचे दागिने तर काही रोकडही लंपास केल्याची माहिती आहे. वाकड पोलीस याचा अधिक शोध घेत आहेत. आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण का, हे दिवसा असं घडलेलं आहे आणि परत त्यात गोळीबार झाल्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये सध्या खूप सराफ असोसिएशनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अंदाज ही घटना 11:45 आणि 12:45 दरम्यान घडलेली आहे. तिकडचा जो मालक होता दिव्यांग म्हणून त्याच्यावर गोळीबार पायावर झालेला आहे आणि दुकानातला सर्व तिजोरीचा आणि बाहेरचा सर्व डिस्प्लेचा माल गेलेला आहे. आता साधारण सकाळी 12:30 च्या सुमारात पुणेकर ज्वेलर्स या ठिकाणी 4 इसम आले, दुकानामध्ये घुसले, शटर लावलं आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी दुकानाची लूट केलेली आहे. त्याच्यामध्ये येथील जे काही मालक आहेत प्रदीप मेहता यांच्या डाव्या मांडीवर फायरिंग पण झालेलं आहे आणि सोने चांदी त्यांनी लुटून नेलेलं आहे. तर ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि सध्या फिर्याद घेण्याचं काम चालू आहे. नेमकं किती ऐवज गेला याचं आपलं फिर्यादीनंतर. पिंपरी
चिखले येथील चारचाकी वाहनाने दुपारी 12:30 अचानक पेट घेतलाय. कार जळून खाक झाली असून यात जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण आणलं, मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली आहे. 48 तासात कारला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. CNG लीक झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तृतीयपंथी असलेल्या चांदनी गोरे यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला उपाध्यक्षपद मला एका तृतीयपंथीयाला दिलं, त्याबद्दल मी आदरणीय अजित पवार साहेब, सुप्रियाताई सुळे आणि आमच्या महिला पुणे शहर महिला अध्यक्षाच्या प्रमुख रुपालीताई चाकणकर ह्यांचं मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. आमच्या तृतीयपंथीयांचे मी त्यातून काही प्रश्न असतील ते मार्गी लावेल, कारण की पुण्यामध्ये जवळजवळ 5,000 तृतीयपंथी आहेत. मग त्यांना येणारे इशू, त्यांचे आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड ह्यासारख्या शासकीय कागदपत्रांमध्ये येणारे अडथळे आणि त्यांना कुठेतरी काहीतरी समाजाच्या स्तरात आणण्याचा मी प्रयत्न करेल नक्कीच. आजचा भारत वेगळा आहे, त्यामुळेच भारतीय पारपत्राला जगभर सन्मान मिळत आहे. त्याचवेळी शेजारील देशाच्या नागरिकांना पारपत्र लपवण्याची वेळ येत आहे अशा शब्दात एअर मार्शल भूषण गोखले यांनी पाकिस्तानवर निशाणा साधलाय. भारतीय हवाई दलातर्फे HPT-32 हे प्रशिक्षणार्थी विमान संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेला भेट देण्यात आले आहे. या विमानाच्या अनावरण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे गोपाळ आवटी, संस्थेचे अध्यक्ष विंग कमांडर विनायक डावरे, संस्थापक संचालक तारा जांभोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. भारताच्या सामर्थ्यामुळे जगभर भारताला सन्मानांची वागणूक मिळत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जग भारताच्या पाठीशी उभं राहील, या उलट दहशतवाद्यांना पोचणारा देश अशी पाकिस्तानची ओळख झाली आहे असं परखड मत गोखले यांनी यावेळी व्यक्त केलंय. माझे वडील नेहमी म्हणायचे की जर तिसरा मुलगा असता तर त्याला मी नेव्हीत घातलं असतं, कारण आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये तिसरा मुलगा असता तर त्याला नेव्हीमध्ये घातलं असतं, कारण त्यावेळेला मुलींना सोय नव्हती की सैन्यामध्ये जायची. कारण मला एक बहीण आहे छोटी, माझ्यापेक्षा छोटी, अर्थात तिने नंतर एक एअरफोर्स ऑफिसरशीच लग्न केलं. अशा तऱ्हेने आमचा एक संबंध कुटुंब या सैन्यामध्ये आहे. योगायोगाने माझा मोठा भाऊ आणि मी दोघांनाही एकाच युद्धामध्ये आता झालेल्या बांगलादेशच्या लढाईमध्ये आम्ही दोघेही होतो आणि नंतर मी अर्थातच पश्चिमेकडे पण भाग घेतला. वाहतूक शाखेच्या वतीने आता यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहेत, मात्र या पद्धतीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना मोठा भुर्दंड लागणार आहे. शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखेने टेम्पोच्या मदतीने उचलतात. ती शहरातील 22 वाहतूक विभागात आणली जातात. तिथे वाहन चालकांकडून दंड आणि टेम्पोचा टोईंग खर्च वसूल केला जातो. ही वाहने टेम्पोतील कर्मचारी एखाद्या टोळधाडीसारखी येऊन वाहन उचलतात. वाहन उचलताना तशी कशीही उचलली जाते, त्यातून अनेकदा वाहनांचं नुकसान होतं. यावरून अनेकदा वादावादी सुद्धा होते. हा प्रकार टाळण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहेत. त्यासाठी पुणे शहर शाखेने ही निविदा काढली आहे. नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा करार लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात हायड्रोक्लिक पद्धतीने वाहने उचलणे सुरू होणार आहे. भीमाशंकर येथील नागफणी पॉईंटवरून सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत 2 अनोळखी व्यक्ती पडल्याचं निदर्शनास आलंय. तब्बल 28 तासानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलाय. पोलिसांना आई आणि मुलीचा मृतदेह 400 फुटांवर दिसला आणि त्यानंतर अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आलंय. ही घटना सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे. खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून NDRFचे पथक, स्थानिक नागरिक यांनी बराच वेळ शोध घेतला. त्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आई आणि मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, मात्र त्यांची ओळख अद्याप सुद्धा पटलेली नसून त्यांचा शोध सुरू आहे. हा अपघात आहे की आत्महत्या किंवा हत्या याबाबत सध्या शंका उपस्थित होती आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सुजय विखे पाटील हे लोकसभेचे उमेदवार असतील या बातमीचं शरद पवारांनी केलं खंडन. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल. मी स्वतः खूप बेशिस्त आहे त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानात दाखल होणार, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मारड्यातून लढा, अजित पवार यांचं खुलं आव्हान. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.